लगेचच यापासून खळकण पोट साफ होते व झटपट त्रास देखील बरा होतो. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या पोटात जर शंका येत असतील, पोट दुखत असेल, पोटात मरोडा मारून भयंकर पोटदुखीच्या समस्या होत असतील व पोटातून आग उठत आहे, जळजळ होत आहे असे जरी तुम्हाला वाटत असेल, किंवा अपचन होऊन पोट अस्वच्छ राहत असेल, किंवा पोट अस्वच्छ राहून पोट साफ होत नसेल म्हणजेच अपचन, गॅस, बंधकोष्ठता यासारख्या समस्या जरी असतील, तर झटपट पोटदुखी असो किंवा अपचनाच्या समस्या असो, या समस्या सहजतेने बऱ्या करून देणारा असा घरगुती आणि रामबाण झटपट करता येणारा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपल्याला त्रास होत आहे, पोट दुखत आहे, पोट फुगले आहे, गॅस झाला आहे, त्यावेळेस लगेच तुम्ही हा उपाय करा. लगेचच यापासून खळकण पोट साफ होते व झटपट त्रास देखील बरा होतो. तर यासाठी हातावर साधारण 2 चुटकी ओवा घ्या. हा याप्रमाणे कुस्करून घ्यायचा आहे आणि 1 ग्लास घेऊन यामध्ये टाकून द्या. यामध्ये गरम करून घेतलेले पाणी टाकायचे आहे आणि 1/2 लिंबूचे रस यामध्ये लगेचच पिळून घ्या. यामुळे पोटांचे कुठलेही विकार असो झटपट बरे होण्यास मदत होते. आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून ज्या व्यक्तींना पोटांचे विकार आहेत, त्रास होत आहे, दुखत आहे, अशा व्यक्तींना लगेचच हे गरम गरम असताना घोट घोट करून प्यायला द्या. अवघ्या 5 मिनिटातच पोटांचे विकार बरे होण्यास मदत होते आणि अस्वच्छ पोट अगदी सहजतेने साफ होते. आणि हा उपाय जो आहे हा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही करू शकतात. यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता, पूर्णपणे फायदा होतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा झटपट घरच्या घरी करता येणारा उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.